शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना का कहर बढ़ते ही जा रहा है। प्रशासन की ओर से इसका संक्रमण बढ़े नहीं, इसलिए उपाय योजना की जा रही है। ऐसे में ही प्रशासन और लोक प्रतिनिधि आमने सामने आ गए हैं। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने पदभार संभाला है, तब से ही यह जंग जारी है। लॉकडाउन के तीसरे पर्व में सरकार ने कुछ छूट दी, मगर तुकाराम मुंडे ने शहर के लिए कोई भी छूट नहीं दी है। ऐसे में उन पर शासन के आदेश नहीं मान रहे, यह आरोप भी लगाया गया। इस पूरे मामले में हमारी टीम ने महापौर संदीप जोशी से बात की तो उन्होंने कहा कि लोगों के जरूरतों की दुकानें खोलने की अनुमति मिलनी चाहिए। यापूर्वी देखील म्हटलेलं होतं की असं घटना होतात आहे। मी म्हटल्यानंतर सन्माननीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घेऊन केलेलं आहे असं म्हणतात आहे, पण मला स्वतःची माहिती अद्यापही आहे की अद्याप देखील काही ठिकाणी लोक हे पिकनिक करतात आहे, आपापसात मिळतात आहे, आणि त्याच याच्यातून आजच्या दिवसात मला असं वाटतं नागपूरच्या इतिहासात आता मागच्या 10 मार्चपासून पहिल्यांदा 25 रुग्ण सापडल्याचा दिवस हा आजचा आहे। तर ते ज्या वेळेला त्याची इव्हॅल्युएशन होईल ते होईल, परंतु सध्या काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। नाही, हे व्हायला नाही पाहिजे, याच्याबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे, आणि हेच गोष्ट पदाधिकारी वारंवार सन्माननीय आयुक्तांना आणि प्रशासनाला सांगत आहेत। नाही, माझं असं म्हणणं आहे तुम्ही त्याच्याकडे तळीराम म्हणून नाही बघितलं पाहिजे। केवळ दारूचे दुकान आहे का? नाही, छोटे सायकलचे दुकानं याला परमिशन दिलेली आहे राज्य शासनाने, छोटे स्पोर्ट्सचे दुकानं आहे त्याला परमिशन दिलेली आहे। वस्तीमध्ये नसलेले, एका लाईनीत नसलेले, 5-5 लोकांच्यापेक्षा कमी भागात असलेले सर्व छोटे मोठे दुकानं उघडायचे आहे। चांभार बंधू आहे आमचा, छोटा व्यापारी बंधू आहे, याची आजची स्थिती वाईट आहे। आणि एकीकडे राज्य शासन हे उघडं करत असताना त्याला आपला वेटो पॉवर वापरून हे करणं हे अत्यंत चुकीचं आहे। परंतु दुर्दैवाने आजच्या परिस्थितीत त्यांनी घेतलेले निर्णय हे तुम्हाला आणि आम्हाला बांधील आहे, आपण त्याचं पालन करणं गरजेचं आहे। फक्त होजिअरी आणि स्टेशनरीच्या दुकानदारांना दिली आहे, परंतु होजिअरी आता होजिअरी जिथे होलसेलर बंद आहे होजिअरीचे दुकानं उघडले, शाळा बंद आहे, सर्व बंद आहे, डिजिटल अभ्यास सुरू आहे, स्टेशनरीचे दुकानं उघडले आहे। इम्प्रॅक्टिकल डिसिजन्स चालू आहे असं मला।